यह है स्पेशल विश थ्री चॉर्टर। सोलकड़ी मसाला बारीक करा लगे अपन, जास्त सोलकड़ी करना नहीं, एक नारा की सोलकड़ी बनवाई है। नमस्कार मित्रों, स्वागत है तुम एक नवीन वीडियो मे। आता अपन हॉटेल मे आहोत, चिकन वगैरह मगवलेला है। आज वेळा ना व्लॉग चालू केला, कारण कालचा वीडियो जो होता तो एडिटिंग आणि थोड़ा सा वेळ झाला, आल्यानंतर ते वीडियोचं एडिटिंगचं काम चालू होतं, त्याच्यामुळे जी कामं चालू होती त्याचं मी वीडियो केलेले नाही आहे। पण आता सुरुवात केली, आता जेवणाचं म्हणजे आपण जेवण कंप्लीट नाही केलंय, जेवणाला आता सुरुवात करणार आहे। बाकी आता चिकन वगैरे आलेलं आहे आणि मसाले वगैरे पण झालेले आहेत, आता फोडणी मारायची जेवणाची, सोलकढी वगैरे बनवणं यासारखी कामं राहिलेली आहेत, सगळे मसाले झाले, फक्त आता ते बनवणं बाकी आहे। तर सुरू करूयाच्या व्लॉगला आणि जेवण बनवण्यासाठी, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि चालू करूया आजचा व्हिडिओ। सोलकढीचा मसाला बारीक करायला लागलोय आपण, जास्त सोलकढी करणार नाही, एका नारळाची सोलकढी बनवायची आहे। अजून एक मिक्सरचं भांडं होईल। तर मित्रांनो, ही आपली सोलकढी झालेली आहे तयार, गाळून ठेवली आपण स्टीलच्या डब्यामध्ये। सकाळपासून थोडा पण पाऊस नव्हता आणि आत्ता पाऊस सुरुवात झाली आहे। परत एकदा इकडनं फुल पॅक आहे, पाऊस पडतोय, मी पावसामध्ये झालोय कारण जरा व्हिडिओ करायचा म्हटला होता। पाणी तुंबलेलं आहे समोर। तिसरा दिवस पावसामुळे बिझनेसचं काहीच समजत नाही आहे। हा शनिवार आहे, जेवण केवढं करायचं काय करायचं काहीच कळत नाही आहे। त्या बाजूला पाऊस फुलला आहे आणि ह्या बाजूला काहीच नाही आहे पाऊस। आता हा पाऊस कंटिन्यू राहणार काय थांबणार ते पण कळत नाही। संध्याकाळी 6:15 पहिली ऑर्डर आपल्याला, 2 काजू कोरमा फुलची ऑर्डर आहे, पार्सल आहे, त्याची ग्रेव्ही बनवतोय। नेक्स्ट ऑर्डर 2 चिकन फ्रायची आहे, ताटं लावायला चालू झालेत, हे चिकन फ्राय बनवायला चालू केले। ही चिकन फ्रायची ताटं तयार झाली आहेत, रोटी वगैरे लावलेली आहे, ताटाचा पिकअप होते। त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आहे चिकन फ्राय 1 आहे सिंगल ताट। आपली चिकन फ्रायची थाळी तयार झाली आहे। ही आहे स्पेशल विश थाळीची ऑर्डर, ताट तयार झालं आहे। ताटाला 2 चपाती आणि 1 पराठा लावला आहे। आता हे ताटाला आपण 2 चपाती आणि 1 पराठा लावला आहे कारण ते ग्राहकांना तसं पाहिजे होतं। तर मित्रांनो, क्लोजिंग वगैरे झालेले आहे, जवळपास 12:15 झालेत आणि आता लाईट गेलेली आहे। मी फोन नाही केलेला अजून MSB ला की लाईट येणार आहे का नाही, म्हणून का गेले ते पण, कारण एवढ्या रात्रीची लाईट घालवणं म्हणजे काय मला पण समजत नाही। लोडशेडिंग वगैरे नक्कीच नसणार आहे, काहीतरी शक्यतो प्रॉब्लेम झालेला असू शकतो। बाकी आता आज आपल्याकडे 14-15 जणांचं बुकिंग होतं। बाय द वे, आपले माकवे इथे गाव आहे जवळच, तिथले आपले एक सबस्क्रायबर फॅमिली आले होते जेवायला, पहिले ग्राहक तेच, त्याच्यानंतर ग्राहक होते कंटिन्यू, आणि मला वाटतं 9:30-10 आपल्याला एक 15 जणांची बुकिंग होती। तर ते आले जेवले, आपल्याकडे स्टाफ पहिलाच कमी आहे आणि त्याच्यामध्ये आज आपल्याकडे एक वेटर आहे बाहेर, तो पण आला नव्हता, त्याला मी बोलवून घेतलं, तो 9:15 आला असेल, आणि ते आल्यानंतर 15 मिनिटांत लगेचच ग्राहक पण लागले। त्यांची ऑर्डर दिली पण तशी त्यांना गडबड होती, त्याच्यामुळे ते व्हिडिओ वगैरे केलेले नाही आहेत मी, कारण त्यांनी कसं एखाद्या ग्राहकाने आपल्याला पहिल्यांदाच पूर्वसूचना दिलेली असते एखाद्या ऑर्डरची, आणि ती ऑर्डर लेट करणं म्हणजे थोडंसं आपलं इम्प्रेशन खराब करून घेतल्यासारखं आहे। त्याच्यामुळं ते जशी आली तशी त्यांना लगेच मी ती ऑर्डर वगैरे काढली,
कारण समजू शकता आहे ग्रुप बुकिंग होतं आणि सगळे यंग होते आणि शक्यता डावलता येत नाही की थोडेसे ड्रिंक करून असणार ते, आणि ड्रिंक केल्यानंतर त्यांना लगेच पडते सगळं काही हवं असं टेबलवरती. दिली सर्विस, दिली व्यवस्थित सगळं बिल वगैरे झालेलं, त्यांचं जेवण वगैरे आवडलं, त्याच्यानंतर आपले सबस्क्रायबर जे आले होते पहिल्यांदा पहिला टेबल, त्यांना पण आपलं जेवण आवडलं. ते हा व्हिडिओ जर बघत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जेवण कसं झालं, म्हणजे कसं वाटलं जेवण. बाकी आजचा व्हिडिओ इथं संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.